नमस्कार मी अनुपमा खानविलकर आपण पाहत आहे झी चोवीस तास आणि हॅलो चोवीस तास या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत हॅलो चोवीस तास मध्ये आहोत संबंधित एका खास विषयावर अकरावी सायन्सच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्सचे प्रमोद जाधव आणि प्राध्यापक एन एम कुलकर्णी यांना आधी आपण त्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करूया नमस्कार कुलकर्णी सर नमस्कार दोघांचं स्वागत आणि थोडक्यात ओळख करून देते दहावी नंतरच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये खरं तर गणित आणि भौतिक शास्त्र अर्थात फिजिक्स हे दोन विषय अत्यंत क्लिष्ट पण तितकेच महत्वाचे असतात हे दोन विषय साध्या सोप्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना समजावेत यासाठी आय अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स ही संस्था कार्यरत आहे मेडिकल इंजिनिअरिंग किंवा संशोधन संस्थेच्या प्रवेश परीक्षेमध्ये सर्वोत्तम निकालाची परंपरा जपत गेली वीस वर्ष सातत्यानं गुणवान विद्यार्थी घडवण्याचं काम आय ही संस्था करत आहे आणि त्यामुळे फक्त पुण्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आय ओ पीचे असंख्य विद्यार्थी संस्थेचं नाव झळकावतात आज विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहे संस्थेचे संस्थापक आणि फिजिक्स विषयाचे प्राध्यापक प्रमोद जाधव सर ते आय ओ पी सर या नावानं विद्यार्थी जगतामध्ये लोकप्रिय आहेत आय पी सर स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत आणि अध्यापनाच्या आवडीमुळे ते या क्षेत्रामध्ये भौतिकशास्त्र आणि त्यामधल्या अवघड संकल्पना तत्व नियम समजावून सांगण्यासाठी सरांनी स्वतःची एक वेगळी आणि सोपी शैली निर्माण केलेली आहे विकसित केलेली आहे विद्यार्थ्यांच्या मनातल्या या विषयाची भीती घालवून त्यांची मानसिकता आणि क्षमता ओळखून अभ्यासाची गोडी निर्माण करणं ही त्यांची खास हातोटी आहे आणि त्यांच्या या कार्याची दखल अनेक पुरस्कारांनी घेतलेली आहे अनेक पुरस्कारांनी आयो, आयोपी सरांना सन्मानित केलेलं आहे आणि आता प्राध्यापक एन एम कुलकर्णी सरांची ओळख करून घेऊया गेली चाळीस वर्ष गणितासारखा क्लिष्ट विषय अगदी सहज आणि सुलभ शिकवण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे गणितावरचं प्रेम प्रभुत्व आणि दर्जेदार अध्यापन शैली यामुळे आय आय टी आणि अने इतर अनेक क्षेत्रामध्ये त्यांचे विद्यार्थी यशस्वी घोडदौड करतात तेव्हा चला तर मग अकरावी आणि बारावीच्या सायन्सला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडक्यात अकरावीला सायन्सला जाणाऱ्या विद्यार्थी मित्रांना मॅथ्स आणि फिजिक्स म्हणजेच गणित आणि भौतिकशास्त्र या विषयाचे गूढ आणि अनामिक भेद दूर करूया आणि या विषयाच्या अभ्यासक्रमातले बारकावे आणि गमती जमती दोघांकडून आपण समजावून घेऊया लगेचच चर्चेला सुरुवात करतो सगळ्यात आधी मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे आय ऑफिसर सर दहावीनंतर विज्ञान शाखा निवडणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना आपला काय सल्ला असेल सर्वप्रथम मी जी चोवीस तास आणि हा हॅलो कार्यक्रम यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे खरं दहावी बारावी हा आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा आणि नंतर सायन्सच का तर आज नवीन भारताची निर्मिती होत असताना आपल्या विकासाचा वे वेग जगाच्या वेगाबरोबर होतोय आणि अशा वेळेला अनेक तंत्रज्ञ विज्ञान क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी वैज्ञानिक असतील किंवा बेसिक सायन्सेसचे डेव्हलपमेंट इतर देशांमध्ये जे काही चालू आहे ते माझ्या देशामध्ये आणण्यासाठीचं जे काही तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे खरं पाहायला गेलं तर विज्ञानाच्या मदतीशिवाय या सगळ्या गोष्टी शक्य होणार नाहीत अनेक विद्यार्थी आपल्याला म्हणजे मोठा फौज फाटाच आपल्याला आज या गोष्टींसाठी आवश्यक आहे आणि त्यामुळे सायन्सची गरज आहे खरं तुमची क्षमता तुमची आवड या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत मग त्याच्यानंतर तुम्ही या सगळ्या गोष्टींना पुढे सामोरं जाणार आहात कारण सायन्स घ्यायचं आहे आणि केवळ आवड आहे म्हणून नव्हे किंवा त्याच्यामध्ये संधी उपलब्ध आहेत म्हणून नव्हे कारण याच्यासाठी तुमच्या बुद्धीचा कष्ट लागणार आहे पण जर एका व्यवस्थित मर्यादेत राहून किंवा नियमात सूत्रात राहून जर तुम्ही अभ्यास केला तर अशक्य काही नाही आहे कारण या सगळ्या गोष्टी घडवण्यासाठी जे मोठं तंत्रज्ञान विकसित होतं आहे याच्यासाठी आपल्या देशात भरपूर अशा संस्था आहेत आय आय टी आहेत एन आय टी आहेत गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत मेडिकल कॉलेजेस आहेत या सगळ्यांमध्ये आपल्याला या नवीन सगळ्या फौज फाट्याला ट्रेन करण्याची क्षमता आपल्या भारतामध्ये आहे पण हे ट्रेनिंग घेत असताना आपल्याला आपल्या बोर्डाच्या परीक्षेतले मार्क आणि प्रवेश परीक्षा या दोघ दोघांनाही सामोरं जायचं आहे आणि त्याची एक शिस्तबद्ध पद्धतीने आपण तयारी करणं खूप गरजेचं आहे म्हणजे इथे दोन वर्षांचा कालावधी नसतो दहावीनंतर तुम्हाला साधारणपणे वीसच महिने मिळाले में आहेत या वीस महिन्यामध्ये में बोर्डाचा आणि प्रवेश <coughs> परीक्षांचा अभ्यास खूप व्यवस्थित होणं हे अत्यंत गरजेचं आहे हे या ठिकाणी मी विशेष नमूद करू इच्छितो अगदी सर आणि ह्याच विषयाला धरून मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की आपल्या कोचिंग क्लासेसमध्ये बोर्डाच्या परीक्षा आणि प्रवेश परीक्षा यांचं मग एकत्रित कोचिंग होतं का त्याची हो अर्थात अर्थात कारण बोर्डाच्या परीक्षांचं महत्त्व खूपच आहे आर्किटेक्चर असेल डिझाईन असेल किंवा बेसिक सायन्सेस असेल आय सारख्या संस्था असतील तर या संस्थांमध्ये तुम्ही पहिल्या टॉप ट्वेंटी पर्सेंटाईलमध्ये असणं गरजेचं आहे साधारणपणे असं बोलत जातं की बोर्डाच्या मार्कांना महत्व नाही आहे आता सगळ्या ज्या प्रवेश परीक्षा आहेत त्याच्यामध्ये मार्क मिळायला पाहिजे हे खोटं आहे म्हणजे या दृष्टिकोनातनं तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे आणि दुसरं महत्वाचं की प्रवेश परीक्षांचा अभ्यास केल्यावर भरपूर मार्क मिळ म्हणजे भरपूर मार्क मिळून तुम्ही प्रवेश कुठेही निश्चित करू शकता हे खोटं आहे कारण याच्यामध्ये मी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांगेल ज्याला बोर्डाचा तुम्ही अभ्यास करता त्या बोर्डाचा अभ्यास करत असताना संकल्पना समजून घेणं नियम समजून घेणं व्याख्या समजून घेणं त्याच्या डेरिवेशन्स करणं या ज्या पद्धती आहेत स्टेप्स आहेत या स्टेप्सला तुम्ही ज्या लक्षात घेता त्या स्टेप्सचा वापर करून तुम्ही साधारणपणे न्युमेरिकल सोडवायला लागता ज्यावेळेला न्युमेरिकल्स तुम्ही सोडवता त्यावेळेला संकल्पना न्युमेरिकल सोडवणं म्हणजे काय एखाद्या संकल्पनेला स्पष्टपणे तुम्हाला मांडता येते की नाही किंवा एखादा नियम आहे निसर्गाचा नियम आहे तो तुम्हाला वापरता येतोय की नाही विज्ञानामध्ये सगळे नियम आहेत आणि नुसते नियम पाठ करून चालत नाही आहे त्याचं ॲप्लिकेशन असतं हे ॲप्लिकेशन तुम्ही शंभर शंभर न्युमेरिकल केल्याशिवाय लक्षात येत नाही कारण एका न्युमेरिकलचा एक पठडी मी लक्षात घेतली तर त्याच्यावरती दहा न्युमेरिकल्स मी वर्गात सोडवणं तितकंच महत्त्वाचं आहे जर मी तेवढे न्युमेरिकल्स नाही सोडवले तर त्या तत्वाचं मला स्वतःला आत्मज्ञान होत नाही आणि जोपर्यंत हे आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत आपण एम सी क्यू म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन करू शकत नाही मी अर्थात प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर मी हे शंभर न्युमेरिकल सोडून घेईल किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडून घेईल त्यांच्यावर टेस्ट सिरीज घेईल आणि मग त्या टेस्टचं डिस्कशन मग याच्यातनं आपोआपच तयारी होते आणि ही तयारी होते एक साचा आहे आमचा ठरलेला त्या साच्यामुळेच मी अनेक विद्यार्थ्यांना दरवर्षी जवळजवळ नव्वद मार्कांच्या वर घेऊन जातो आता माझ्याकडचे मार्क टेस्टमध्ये घेतलेला वर्षभर दोन वर्षभर आणि त्यांचे आलेले मार्क हे मिळते जुळते असतात म्हणजे हा एक साचा सा तयार झाला एक फॉर्म्युला तयार झाला आहे त्यामुळे बोर्डाबरोबर तुमच्या प्रत्येक प्रवेश परीक्षांचा अभ्यास होतोच हे निश्चित okay, आहे ओके नेम कुलकर्णी सर मी आपल्याकडे येते एखाद्या विषयाचे वर्ग म्हणजे <coughs> कोचिंग क्लासेस म्हणूया आपण त्याला आणि सर्व विषयांचे एकत्रित क्लासेस तर असा किंवा इंटिग्रेटेड तर ह्याचं नेमकं काय फायदे आणि तोटे कसे काय असतात ह्याचे नमस्कार सर्वप्रथम इंटिग्रेटेड क्लासेस ही एक आज समाज मनाची कल्पना काय आहे ते प्रथम समजावून सांगतो की साधारण दहावीनंतर हे इंटिग्रेटेड क्लासेस जे आहेत हे कॉलेजेसबरोबर टायप असतात म्हणजे टायप हे त्याला दिलेलं गोंडस नाव आहे आणि कॉलेजेसबरोबर टायअप आहे याचा अर्थ कॉलेजमध्ये फक्त केवळ बोर्डाच्या परीक्षेला बसता यावं म्हणून नोंदणी केलेली असते परंतु प्रत्यक्षात ते विद्यार्थी तिथे अनुपस्थित राहतात आणि क्लासेसमध्येच त्यांचे वर्ग घेतले जातात म्हणजे मला यातला एक सगळ्यात मोठा विनोद असा वाटतो की विद्यार्थ्यांची तिथे जी फी भरली जाते लाखो रुपये हे कशासाठी भरले जाते तर तिथे अनुपस्थित राहावं म्हणून म्हणजे आपण महाविद्यालयात जातो ते फी भरून शिकण्यासाठी जातो परंतु तिथे अनुपस्थित राहण्यासाठी फी भरली जाते हा सगळ्यात मोठा यातला विनोद आहे आणि हे केवळप्रमाणे शैक्षणिक शोकांतिका आहे परंतु आता इंटिग्रेटेड जो फॉर्मॅट आमचा आहे तो असा आहे की वेगवेगळ्या विषयाचे जे क्लासेस आहेत ते आमच्या पुण्याच्या मयूर कॉलनीमध्ये एकाच इमारतीमध्ये किंवा एकाच परिसरामध्ये आम्ही स्वतंत्र सगळ्यांचे घेतो म्हणजे एकमेकाशी कोणी मानलेलं आहे की फिजिक्स वेगळं मॅथ्स वेगळं केमिस्ट्री वेगळी बायो वेगळे असे वेगवेगळे क्लासेस आहेत परंतु या सगळ्यांच्या ज्या वेळा आहेत या परस्पर सामंजस्याने आखून दिलेल्या आहेत त्यामुळं कोणी कोणा असं वेळापत्रकात गुंतलेलं नाही आहे म्हणजे विद्यार्थी समजा आता माझ्याकडे मॅथ्सला आला तो माझा वर्ग झाल्यावर फिजिक्सला जाईल फिजिक्स झाल्यावर केमिस्ट्रीला जाईल बायोला जाईल आणि या सगळ्या वेळा ज्या आहेत अशा बरोबर सुटेबल सगळ्या मुलांनी केलेल्या आहेत की मॅथ्सचं लेक्चर झालं की पाच मिनटानं फिजिक्सचं पुन्हा दहा मिनटानं केमिस्ट्रीचं असं म्हणजे याच्यात तुम्ही जे विचारलं फायदे आहेत की तोटे आहेत मी त्यामुळे तोटा काहीच नाही आहे याच्यामध्ये मॅक्सिमम विद्यार्थ्यांचा पालकांचा आणि एकूण सगळ्या समाजाचाच फार मोठा फायदा आहे कारण आज आमच्या इतकं जे अकॅडमिक नॉलेज आहे चांगलं परफेक्ट हे देणारे फार कमी संस्था आहेत <laughs> त्यामुळे एकदा ते विद्यार्थी तिथे आला की तो पुन्हा सगळं करूनच मग जाणार <laughs> तर अशा पद्धतीनं मुलांचं आज वेळ मुख्य वाचतो आहे <laughs> आणि बाकीचं एकदा व्हेकलवर आले की पुन्हा इकडे जा तिकडे जा हा वेळ वाचतो आणि बऱ्याच गोष्टींचं सेव्हिंग्स होतं पालकांचं वेळ वाचतं एकदा मुला आले की ती सगळे क्लासेस करून निश्चिंत मनानं कॉलेजला जातात कॉलेजच्या वेळेमध्ये कुठे आम्ही क्लासेस आणत नाही तर हा तोटा नसून सगळ्या विद्यार्थ्यांचा आणि सगळ्यांचाच फार मोठा फायदा आहे आणि वेळ वाचणं हे जास्त आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं प्रवेश परीक्षांच्या बाबतीत आपल्याला प्रश्न विचारायचा आहे आठवीपासूनच प्रवेश परीक्षांची तयारी करणं कितपत गरजेचं आहे अगदी चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही तर अगदी माझ्या मते आठवी पासून जेई च्या बॅचलर तर अत्यंत अशैक्षणिक अनैसर्गिक इलॉजिकल अतार्किक आणि अत्यंत अयोग्य असं आहे मला सांगा आठवीत एखादा विद्यार्थी असेल तर त्याचा शैक्षणिक कल ठरलेला असतो का की आठवीमध्ये असेल विद्यार्थी ते कुठं जायचं आहे त्याला काही ठरलेलं नसतं लहान वय असतं म्हणजे शेवटी बुद्धीची वाढ ही एका नैसर्गिक वाढीबरोबर झालेली असते म्हणजे आठवीमध्ये जर तुम्ही म्हणलात की तुला ही डेफिनेशन येईल का ती डेफिनेशन येईल का तसं सांगणं आवड आहे फार ना म्हणजे एखादं वृद्यानामध्ये वृक्ष असेल तर तुम्ही किती चांगलं त्याला खत घातलं माती घातली पाणी घातलं तरी शेवटी फळं आणि फुलं योग्य वेळेलाच येणार आहेत ना म्हणून उगंच लहान वयात स्पर्धेचा बागुलभाव निर्माण करण्यासाठी या मुलांना मोठमोठ्या क्लासेसला झुंपून त्यांचं सगळं बालपण जे हिरावून घेतलं जातं याला माझा अत्यंतिक विरोध आहे कारण अगदी दुसरी गोष्ट तुम्ही विचारात घ्या की जे कन्सेप्ट्स लागतात आय आय टीसारख्या सारख्या उच्च परीक्षेला हे आठवेनव्हेत कळणार आहेत का मुलांना की फोर्स सी डेफिनेशन घेतली ते कशी कळेल ती आठवीमध्ये ना की अगदीच दुसरं एक सोपं उदाहरण देतो तुम्हाला सगळ्यांना समजेल असं की वर्तुळाचं क्षेत्रफळ असतं एरिया ऑफ सर्कल पायर स्क्वेअर आता संकल्पना ते वापरतात पण पन संकल्पना वापरणं आणि संकल्पना समजावून घेणं यात फार फरक आहे ना, ना, ना संकल्पना संकल वापरणं हे आपलं ॲप्लिकेशन एप, आहे म्हणजे संकल्पना समजावून न घेता तुम्ही ॲप्लिकेशन शिकवतात ही माझ्या मते हे अत्यंत अशैक्षणिक आहे एकदम चुकीचं आहे की त्याला तो तो कै कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे ती आयडिया क्लिअर झाली पाहिजे की कसं आलं आहे एरिया ऑफ सर्कल आली कशी की त्याच्यासाठी एरिया कन्सेप्ट लागतो इंटिग्रेशन लागतं लिमिट्स लागतं डिफरन्सिएशन लागतं तेव्हा ते, ते, ते समजेल ना म्हणजे एरिया ऑफ सर्कल काय किंवा व्हॉल्यूम ऑफ स्पियर काय अशा अनेक गोष्टी आहेत की आता फोर्सची डेफिनेशन ही आठवीतही आहे नववीत आहे दहावी ते अकरावी ते बारावी ते पण बारावीची व्याख्या एक आठवीतले मुलाला कळेल का कारण त्याची जी ग्रोथ आहे ब्रेनची जी ग्रोथ आहे ती त्या वयातच योग्य होते म्हणजे अगदी प्रकार के जीमधल्या विद्यार्थ्याला तुम्ही म्हणावं की तुझी स्कॉलरशिपची तयारी मी आता करून देतो अशा प्रकारचा प्रकार आहे म्हणजे उद्या आठवीतच कोणी म्हणलं की आता मेडिकलला क्लासेस आम्ही सुरू केले आहेत मग त्याने मेडिकलला पण जायचं का म्हणजे कुठलाही आयुष्याचा कल ठरलेला नसताना किंवा तो कल ठरवण्याची कल नसताना तर कसं त्या विद्यार्थ्यांना कुठे प्रवेश घ्यायचा ना त्यामुळे हे अगदी अतार्किकी आणि एकदम चुकीचं आहे अगदी आपण ह्या विषयावर आणखी चर्चा करूया बरेच प्रश्न खरंतर विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आणि मॅथ्स फिजिक्स बेसिकली याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत मात्र इथे वेळेसाठी का छोट्याशा विश्रांतीची कुठे जाऊ नका पाहत रहा हॅलो चोवीस तास हॅलो चोवीस तासमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आणि हॅलो चोवीस तासचा आजचा विषय आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलाच असेल विद्यार्थ्यांसाठी आणि मुख्यतः अकरावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत हा महत्वाचा विषय आहे आणि दोन अध्यापक प्राध्यापक आपल्याबरोबर आहेत या विषयातले तज्ज्ञ आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया आणि एन एम कुलकर्णी सर आपल्याला मला प्रश्न विचारायचा आहे प्रवेश परीक्षा आणि बोर्डाचा मॅथ्स या विषयाचा नेमका अभ्यास कसा करायचा बरोबर आहे तर पहिलं मला अभ्यास या संकल्पनेची व्याख्या करू देत की अभ्यास म्हणजे नेमकं काय आहे की एखादं साध्य आपल्याला सिद्ध करण्यासाठी लागणाऱ्या प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे अभ्यास अगदी ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा म याचा संदर्भ दिला ज्ञानेश्वरीमध्ये की पुन्हा पुन्हा संशीलन म्हणजे सतत वाचन करणं सतत अभ्यास करणं याला फार महत्त्व अगदी संतांपासून आहे तर आता मी तुम्हाला याच्यामध्ये पहिलं असं सांगेल की अभ्यास म्हणजे नेमका कसा करावा रीड अँड रीड अगेन पुन्हा पुन्हा वाचत रहा रिमेंबर अँड रिप्रोड्यूस रीड रिमेंबर रिप्रोड्यूस ह्या तीन आर जर तुमचे आले तुमच्या एकूण सगळ्या या अभ्यासामध्ये तर तुम्हाला यश शंभर टक्के मिळणारच म्हणजे सतत वाचलं पाहिजे कारण कसं आहे वाचण्यानं ते संकल्पना नीट समजतात बोर्डाच्या अभ्यासामध्ये महत्त्व कशाला आहे की बेसिक कन्सेप्ट्स लॉजिकल कन्सेप्ट्स आणि फंडामेंटल आयडियाज या एकदा क्लिअर झाल्या की कोणत्याही परीक्षेचे तुम्ही बहुपर्यायी प्रश्न सॉल्व्ह करू शकता म्हणजे एम सी क्यू सॉल्व्ह करणं ही वेगळी प्रक्रिया नकोच की बोर्ड अटेम्प्ट करताना बोर्डाचा अभ्यास करताना एम सी क्यूचे प्रश्न तुम्ही तयार करा hmm. म्हणजे मी विद्यार्थ्यांना सांगेल की तुम्ही एक एक प्रश्न त्या बोर्डाचे जो, जो पॅरेग्राफ्स आहेत ते वाचून तुमचे प्रश्न तयार करा तुम्ही okay. आता एखादा सब्जेक्टिव क्वेश्चन असतो त्याचं उत्तर बरंच डिटेलमध्ये असतं hmm. परंतु त्याच प्रश्नानं तुम्हाला एम सी क्यू फॉर्मॅट देता येतो म्हणजे ही जर प्रॅक्टिस तुम्ही केली की सब्जेक्टिव्ह क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये घ्यायचं तिथेच तुमचा एम सी क्यूचा अभ्यास तयार होतो ना म्हणजे एम सी क्यूचा अभ्यास तयार करण्यासाठी वेगळी तयारी करण्याची आवश्यकताच नाही आहे वाचा चिंतन करा मनन करा आणि लेखन करा या चार पायऱ्या जर आपण प नीट व्यवस्थित पाळल्या तर माझ्या मते अभ्यासी संकल्पना एकदम सोपी आहे आणि बोर्ड एक्झॅमला सगळ्या पालकांना विद्यार्थ्यांना मला सांगायचे की दुर्लक्ष अजिबात करू नका कारण प्रत्येक परीक्षेला बोर्डाचे मार्क विचारात घेतले जातात अगदी तुमचं ॲग्रीकल्चर असेल मेडिकल असेल सगळ्या परीक्षांना मिनिमम पन्नास टक्के तर मार्क लागतात जरी ते तुमच्या सगळ्या ह्याच्यात येत नसले तरी एलिजिबिलिटी आहे ना बरोबर म्हणून बोर्ड एक्झाम ही सगळ्या परीक्षांपेक्षा महती म्हणजे बोर्ड एक्झाम ही सगळ्या परीक्षांची जननी आहे असं म्हणलं तरी चालेल फिजिक्सच्या अभ्यासाबाबत मी आता सरांनी जे ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं की प्रत्येक विषयाचा हा स्वतःचा एक गाबा ठरलेला आहे जसं फिजिक्सचा एक गाबा ठरलेला आहे फिजिक्ससाठी मला वाटतं मॅथ्स ही त्याची लँग्वेज आहे प्रत्येक चॅप्टर मी ज्यावेळेला तयार करत असतो त्यावेळेला प्रत्येक डेरिव्हेशनमध्ये मी काय वापरलंय मॅथ्समधलं काय वापरलंय डेफिनेशन काय वापरली डेफिनेशन मधल्या प्रत्येक शब्दाचा एका प्रत्येक शब्दाबरोबर संबंध आहे आणि त्याचं फिजिकल रिलेशन म्हणजे काय फॉर्म्युला आहे किंवा तो फॉर्म्युला मिळवण्यासाठी मी ट्रिग्नॉमेट्री वापरतोय डेरिव्हेटिव्ह वापरतोय काय आहे या सगळ्या स्टेप्स मी एका ड्रॉइंग पेपरवर आपला नॉर्मल ड्रॉइंग पेपर जो असतो त्याच्यावर लिहून काढायचा म्हणजे एक चॅप्टरचा थिअरीचा अभ्यास होतो न्युमेरिकलचा अभ्यास होतो आणि याचं विश्लेषण करत असताना साधारणपणे काय होतं की मला मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे एम सी क्यू सोडवायचं मग तो सीई टी असेल जेई असेल किंवा नीट असेल सर्वसाधारणपणे प्रत्येक परीक्षांमध्ये येणारे प्रश्न हे एकसारख्या स्वरूपाचे असतात प्रत्येकामध्ये तेहतीस टक्के सोपे प्रश्न असतील तेहतीस टक्के जर थोडे लेंगडी प्रश्न असतील आणि तेहतीस टक्के थोडेसे तुमची प्रावीण्य पातळी तपासणारे प्रश्न असतील okay. मग या सगळ्या प्रश्नांची तयारी होत असताना माझा एक चॅप्टरचा अभ्यास झालेला आहे आणि मी आता सी क्यू सोडवायला घेतो मग अशी सांगितल्याप्रमाणे की आपण टेस्ट घेणार आहेत त्या डिस्कशन करण्यासाठी पण मी जर आज अभ्यास केला आणि उद्या टेस्ट घेणार आहे तर तेवढं माझ्या डोक्यात राहणार आहे का नाही पण मग माझ्या मुलांना मी एक यशाचं मंत्र म्हणून काय सांगितलेलं आहे की तुम्ही एका कागदावर एका फ्लो चार्टवर तयार केलं तर फिजिक्समध्ये अकरावी आणि बारावीमध्ये दोन वर्षांचे मिळून तीस चॅप्टर आहेत या तीस चॅप्टरचं जर एकत्रितपणे एक बुकलेट बनलं तर पाच ते सहा तासामध्ये त्याचा अभ्यास होणार आहे आणि मग परीक्षेच्या आधी काय होणार आहे की मला सगळं आहे म्हणजे आता त्याच्यामध्ये त्याने वर्षभर दोन वर्षभर किती प्रश्नांची तिथे स्वतःला प्रॅक्टिस करून घेतलेली आहे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे पण जर एकदा कॉन्फिडन्स बिल्ड झालेला असेल आणि सगळी तयारी मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे बेसिकपासून केलेली असेल तर एम सी क्यू सोडवणं हे फार महत्वाचं सा त्यांच्यासाठी राहत नाही फक्त वेळेचं नियोजन आणि या वेळेच्या नियोजनासाठी मात्र प्रचंड प्रमाणात प्रॅक्टिस पाहिजे की जे आपण करून घेतो आणि त्याचं फलित आहे की माझ्या आज गेले तीन चार वर्षे अनेक विद्यार्थी नव्वद टक्क्यांच्यावरती अठ्ठ्याण्णव पर्सेंटाईल वगैरे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा मिळवत आहेत Okay. हे खरं हे माझ्यासाठी एक शिक्षक म्हणून अभिमानाची गोष्ट आहे पण याच्यामध्ये खरं मी शिक्षक विद्यार्थी आणि पालक हुँ. या तिघांचं असोसिएशन असणं खूप महत्वाचं आहे okay. म्हणजे पालकांना तर मी असं सांगेल की बऱ्याच वेळेला काय होतं की माझा मुलगा आय आय टीला जायला पाहिजे मेडिकल त्याने करायला पाहिजे पण ही खरी वस्तुस्थिती नाही आहे कारण प्रत्येक विद्यार्थ्याची एक क्षमता आहे आणि सगळ्या क्षेत्रांमध्ये आज इक्वल संधी उपलब्ध आहेत टेक्नॉलॉजीमध्ये पण कारण काय होतं या सगळ्या गोष्टींचं तुम्ही दडपण त्या मुलावर निर्माण होईल दडपण आल्यानंतर मी सोडवायला आहे आम्ही समर्थ आहोत म्हणजे फिजिक्स हा विषय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत कठीण असतो पण तो खेळीमिळीच्या वातावरणातनं वर्गात कसा केला जाईल त्या मुलाला त्या विषयात एकदम आपण इझिली कसं जाऊ शकू या सगळ्या गोष्टींची मी काळजी घेणार आहे पण काय होतं की घरातलं वातावरण जर बिघडलं आणि त्या मुलाने जास्त दडपण घेतलं तर मग नैराश्यमध्ये जाण्याचा त्याच्यामध्ये धोका आहे या गोष्टी खरं करण्याची गरज नाहीये एक सिस्टमॅटिक प्लॅन आहे की जो मी दोन वर्षात राबवणार आहे त्या प्लॅनप्रमाणे केलं ना की सहजपणे म्हणजे सामान्य वाटणारे विद्यार्थी असामान्य गुणवत्तेपर्यंत पोहोचू शकतात तुम्ही दडपण नका घेऊ कारण काय मला तेंडुलकर व्हायचंय आणि मला गांगुली व्हायचंय किंवा मला धोनी व्हायचंय असं म्हटलं तर मी होणार नाही मला माझं स्वतंत्र एक अस्तित्व निर्माण करायचं आहे कारण मासा पाण्यात पोहण्यासाठी आहे पक्षी आकाशात ओढण्यासाठी आहे या दोन्ही गोष्टी माणसाकडनं तुम्ही अपेक्षित नाही करू शकत ना मी पोहू पण शकतो ओढू पण शकतो ती ती एक वेळ मर्यादा आहे आणि ती मर्यादा मुलांना दिली तर मुक्त वातावरणात जर शिकली आणि एक साचेबद्ध पद्धतीने त्यांनी जर ठरवून देऊन अभ्यास केला तर मला वाटतं या कुठल्याही गोष्टी अवघड राहणार नाही आणि यशाच्या शिखरावर ते चढल्याशिवाय राहणार नाही अगदी खरे कुलकर्णी सर आपण काय सांगाल कारण पालकांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं हे मार्गदर्शन आहे फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही पालकांना आपला काय सल्ला असेल प्रश्न आपण विचारला आहात तर पालकांना मला पहिलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की अकरावी हे जे रेस्ट इयर आहे ही संकल्पना पहिली मनातनं काढून टाका की अकरावी रेस्ट इयर नाही अकरावी पुढच्या सगळ्या शिक्षणाची बेसिक्स आहेत बेसिक जे आहेत ते सगळे अकरावीत आहेत त्यामुळे अकरावीही चांगली झाली पाहिजे आणि अकरावीत अकरावीत चांगली करा अकरावीत इतर विषयांचा अभ्यास आय आय टी जेही थोडं नंतर विचार करा पण अकरावीचं फंडामेंटल्स तयार करणं महत्त्वाचं आहे अजून पालकांना मला दुसरा एक सल्ला असा द्यायचा आहे आत्ता की थोडंसं घरी आपल्या मुलांबरोबर संध्याकाळी जेवल्या जेवायला बसल्यावर जरा संवाद करावा की आज वर्गात तू काय शिकलास आज मॅथमॅटिक्स काय झालं फिजिक्स काय झालं आजचं होमवर्क केलंस का तुम्हाला त्या विषयातलं ज्ञान असलंच पाहिजे असं नाही आहे परंतु अशी अस्थेवाईकपणा जर नुसती चौकशी केली तरी त्या मुलांच्या मनात खूप जागृती निर्माण होईल म्हणजे घरामधलं जे वातावरण आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून हे सगळं व्यवस्थित सुरळीत चालण्यासाठी एक मला सगळ्यांना सांगायचं आहे पालकांना प्रामुख्यानं की मुलांकडे फार भारी स्मार्ट मोबाईल देऊ नका कळलं का कारण <laughs> त्याचे बरेच दूरगामी परिणाम होतात म्हणून साधा फोन असणारा असणं असना आवश्यक आहे परंतु त्या स्मार्टफोनमुळं बरेच त्याचे दुष्परिणाम होतात ज्याला आपण म्हणतो डिजिटल ॲमिनेशिया <laughs> की मुलांचं आज शिकवलेले उद्या विसरून जातं <laughs> क्रॉनिक सब एक्यूट स्ट्रेस की विस्मरणाचा धोका जो आहे हा अत्यंत घातक आहे म्हणून एकच याच्यावर उपाय आहे संवाद हा शब्द सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि दुसरी गोष्ट कुणाबरोबरही तुलना करू नका <laughs> तुलनाही स्वतःबरोबर करा दुसऱ्या कुणाबरोबर आपल्या मुलाची तुलना करू नका आणि घरातला संवाद फार महत्त्वाचा आहे आईवडिलांमध्ये संवाद असला पाहिजे मुलगा आणि आईमध्ये संवाद असला पाहिजे मुलगी वडिलांमध्ये असला पाहिजे हा संवाद जो आहे सुसंवाद आहे हाच सगळ्या आपल्याला पुढच्या गोष्टीला तारून नेईल म्हणून चार गोष्टींना आपण सर्वांनी लक्षात ठेवूया की जे आपलं घर आहे ते संवाद सातत्य संकल्प आणि सदाचरण या चार गोष्टींवर आधारित एक संस्काराचं विद्यापीठ असलं पाहिजे खूप छान सल्ला मला वाटतं फक्त अभ्यास नाही तर आपण एक संस्काराची काही मूल्य सुद्धा पुन्हा एकदा सगळ्यांना आठवण करून दिली आहेत सर आज आपण इथे आलात आणि इतकं छान हे सगळं मार्गदर्शन केलं दोघांनी त्याबद्दल मनापासून धन्यवाद नमस्कार आणि यानंतर हॅलो चोवीस तास मध्ये आपण इथे थांबतोय पाहत झी चोवीस तास आणि राहा एक पाऊल पुढे